तू इतक्या खालच्या दर्जाचा विचाराचा आहे तर तुला इतकं मोठं मराठ्यांनी केलंच नसतं. मराठ्यांना वाटलं तू खूप चांगल्या विचाराचा आहे, पण तू तुझ्या डोक्यात ते गटार भरल्यासारखे किडे आहेत हे मराठ्यांना आधी माहीतच नव्हती. त्या बिचाऱ्यांनी तुला चांगलं समजेलं आणि तुला मोठं केलं आयुष्यभर, पण तू ते आत्ता वकायला लागला आणि आता लोकांना कळायला लागलं हे किती गटार गंगा होती याच्यात, किती खालच्या दर्जाचा विचाराचा माणूस आहे. आत्ता मराठ्यांच्या लक्षात आलं, नसतं मराठ्याला आधी माहीत नव्हतं तुझ्या डोक्यात एवढं मराठ्याविषयी विष पेरलेलं आहे म्हणून माहीतच नव्हतं, आत्ता माहीत झाले. कुचका बोलतो का तू आम्हाला काय? अरे आम्ही रानात आवतं हाणणारे लोक आहेत, आम्हाला कुचके चांगले शब्द तवाच कळते. भाऊ तू नको आधी लागू शाना होय आणखीन तरी. तू नेमक्या कोणत्या मागण्यावर तुम्ही ठाम आहात? सरकारकडून जरी तुमच्यासोबत तडजोडीचं जरी बोलणं झालं तरी नेमक्या कोणत्या मागण्यावर तुम्ही ठाम आहात? महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण त्याच्यावरच पहिल्यापासून ठाम आहेत. फक्त त्यांनी चार शब्द घेतले होते, त्या शब्दावर बी तयार आहेत आम्ही. घ्या चारी पण सरसकटचा त्यांना नको ना शब्द, चार शब्द आहेत त्याच्यावर घ्या. आता 24 तारीख उद्या चर्चेसाठी काही वेळ आता शिल्लक राहिला नाही, कारण तुमच्या आज दिवसभर सभा आहे आणि आता तुमची परिस्थिती पाहतोय. सभा झाल्यानंतर तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागतं असं डॉक्टरांनी सल्ला दिलाय, तर सरकारची कधी चर्चा होणार, मग निर्णय कधी होणार काय? चर्चाच कव्हर करावं दादा, कटाळा झालाय, चर्चाच कव्हर करावं. चर्चा तेच आहे, दुसरं काहीच नाही. त्या शब्दाचं काय करावं, याच्याचं काय करावं, आमक्याचं काय करावं, तेच फोन सुरू आहेत, फोन सुरू आहेत. टापून नाकारतो कुठे, आताच फोन आला होता गिरीश महाजन साहेबाचा एवढ्यात. वेळ फिल नाही देत आम्ही, त्या शब्दावर चर्चा झाली सगळे सोयऱ्याची. बरं मला सांगा की आता चर्चा नको निर्णयच असा या मुद्द्यावर तुम्ही ठाम राहिलात का आहात का? सॉरी अरे चर्चा हो, चर्चेतून मार्ग निघतो, चर्चा सुरू राहील त्याबद्दल काही अडचण नाही, पण आम्ही नाही थांबत. आम्हाला आरक्षण पाहिजे, आमच्या हक्काच आहे ते आम्हाला पाहिजे. तुम्ही असं चर्चेत गुंतविता ना आम्हाला, असंच हमेशा ढकलीत राहता, पुढं 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 पुढं, थोडा वेळ द्या आमकं करा तमकं द्या, वेळ नाही मिळत आमच्या. तो एक शब्द तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात, त्या एका शब्दावर सुद्धा सरकार अडलेलं आहे का आणि त्या संदर्भात तुम्ही सरकारशी चर्चा केली होती का? कोणत्याशी? तुमचा एक शब्द राहिला. हो चर्चा केली, रोज त्याच्यावर चालू आहे. आत्ताही तेच चालू होतं म्हणलं ना, आत्ताही तेच चालू होतं. महाजन साहेबाचाही फोन होता, काय करायला लागेल कसं करायला लागेल थोडा वेळ अमुक तमुक, म्हणलं वेळ नाही मिळत. वेळ कशा असाय हे बघा, तुमचे शब्द आहेत महाजन साहेब, तुमचे शब्द आहेत. आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही, तुमचा सन्मान केला, मुख्यमंत्र्यांचा केला, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला, आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही, तुमचा सन्मानच केला प्रत्येक वेळेस. महाजन साहेबांनीच अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की आम्हाला 30 दिवसाचा वेळ द्या, ही महाजन साहेबाचे शब्द आहेत. तुम्ही म्हणताय 4 दिवस, म्हणजे आम्ही 4 दिवसात कायदा नाही पारित होणार तुमच्या मागणीप्रमाणे. आम्हाला आधार घ्यावा लागेल, नोंदी सापडायला लागतात. आम्हाला ते पटलं की नोंदी सापडायला लागतात, कायदा पारित करायला आधार लागेल. तुम्ही 30 दिवस मागितले, आम्ही 40 दिले, हेच महाजन साहेबाचे शब्द आहेत. झाला का कायदा पारित? हेच महाजन साहेबाचे शब्द आहेत, सगळे गुन्हे मागं घेऊ म्हणून. आत्तापर्यंत घेतले का राज्यातले? नाही घेतले. मग आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत गुंतून ठेवायचं आणि काहीतरी विषय एकीकडेच न्यायचा, पुढे आणखीन थोडा वेळ देता का? नाही होणार, नाही होणार. असं कुठं कारण असतंय काय? कंटिन्यू सभा सुरूच आहे, आता सभा सुरूच आहे, सुरू राहणार. शिंदे समितीने जो सरकारला अहवाल सादर केला त्यामध्ये शिंदे समितीने असं म्हटलंय की जे उर्दूचे नोंदी आहेत हैदराबादमध्ये तेलंगणामध्ये ते तपासण्यासाठी सरकारने टीम